प्रणाम, जय श्री चक्रधर। ईश्वर ज्ञान या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या आगळ्या वेगळ्या उपक्रमालाही आरंभ केलेला आहे। त्यापैकी एक उपक्रम म्हणजे महानुभाव पंथाच्या वासनिकांसाठी दैनिक विधी आणि दैनिक लीळांचं अध्ययन। मित्रांनो, आज महानुभावीय काल निर्णयानुसार आजच्या दिवशी श्री स्वामी श्री चक्रधर महाराजजी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये पिंपळवाडी नावाच्या गावाला आज आहे। आज त्या स्थानाचाही पदस्पर्श पावन दिन आहे। या स्थानाची थोडक्यामध्ये आपण माहिती आणि लीळा पाहणार आहोत। या स्थानाची जी काही लीळेचा उल्लेख आलेला आहे तो लीळाचरित्र पूर्वार्धामध्ये 574 नंबरला ही लीळा आलेली आहे। या लीळेमध्ये स्वामी पैठणवरून पंचाळेश्वरला जाण्याच्या क्रमामध्ये ही लीळा आहे। एक दिवस होतं काय, वस्ती स्थान आहे ते, एक दिवस होतं काय तर स्वामी तिथं गेलेले आहेत त्या पिंपळगावाला। आज त्याला वारू पिंपळगाव म्हणतात आणि अग्निष्टके स्वामींना वस्ती आहे। अग्निष्टके म्हणजे एक असं विटाचं बांधकाम केलेलं असतं आणि त्यामध्ये स्वामींनी मुक्काम केलेला आहे। तिथे स्वामी गेल्यानंतर स्वामी अग्निष्टके थांबलेले आहेत। बाईसा आणि इंद्रोबा सोबत होते, त्यांच्या हाताकडून बाईसांनी तेल मागवलं। तेल मागवल्यानंतर वात लावली आणि संध्याकाळ झालेली असल्यामुळे महादेव पाठक जे होते ते गावामध्ये चाललेले होते, त्यांना तो उजेड दिसतो तिथं त्या वातेचा। आणि उजेड दिसल्यामुळं ते म्हणतात की बाबा ही उजेड कशाचा येतो, म्हणून ते पाहण्यासाठी तिथे त्या अग्निष्टकेकडे जात आहेत। म्हणजेच स्वामी तिथं वस्तीसाठी थांबलेले आहेत, तिथं ते जातात। ते थोडंसं असं उंचावर ठिकाण असल्यामुळं यांना चढताना धाप लागते आणि धाप लागल्यामुळं होतं काय तर ते जोरजोरात धाप लागते। त्यांना जेव्हा दिसतं की स्वामी समोर आहेत तेव्हा ते रस्त्याने जाण्याऐवजी ते आड रस्ता करून येतात, म्हणजे जसं शॉर्टकट मारून वर येतात ते चढून अचानक। तेव्हा स्वामी त्यांना पाहून म्हणतात, स्वामी त्यांना म्हणतात की ब्रह्म्याची हंडी फुटेल, म्हणजे हा जो काही देह आहे याला उपलक्षून स्वामी म्हणतात ब्रह्म्याची हंडी फुटेल, म्हणजे पोट फुटेल तुमचं, इतका तुम्हाला दम लागलेला आहे असं स्वामी त्यांना म्हणतात। मग ते येतात, स्वामींना दंडवत घालतात, श्रीचरणा लागतात, मग स्वामींजवळ ते बसतात। स्वामी त्यांना विचारतात, गोसावी म्हणतात त्यांना की हे आपण या श्रुतकी दृष्ट म्हणजे आम्ही इथं आहोत हे तुम्ही ऐकलं आहे की आम्हाला येताना वगैरे पाहिलं, तुम्ही काय केलं नेमकं? मग ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पाहिलं होतं। कुठं पाहिलं होतं हे प्रश्न करतात स्वामींना। स्वामी त्यांना विचारतात की श्रुतकी दृष्ट, तेव्हा हे म्हणतात की दृष्ट आहेत स्वामी, म्हणजेच आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे। मग स्वामी त्यांना प्रश्न करतात की कुठं, भोगनारायण की, म्हणजे तुम्ही आम्हाला पैठणला पाहिलं का? हा, मग ते म्हणतात हो जी पैठणलाच पाहिलं आम्ही तुम्हाला। मग स्वामी म्हणतात ते काही आपण वाचित होते या, म्हणजेच तुम्ही तिथं काही पैठणला, पैठण ही पूर्वीच्या काळामध्ये अभ्यासाची नगरी होती ना, त्यामुळं स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही तिथं काही अभ्यासासाठी होते का? ते म्हणतात जी म्हणजे आम्ही तिथं पहिले अभ्यासाला होतो। तई ते देह कृश्य होते की, म्हणजे तुमचं जे देह आहे त्या टायमाला ते खूप कृश होतं, आता तुम्ही खूप स्थूळ झालेला आहात, तेव्हा देह ते कृश होतं तुमचं, म्हणजे पोट वगैरे तुम्हाला नव्हतं। मग ते म्हणतात हो जी आमचं तसंच होतं, बरोबर आहे। तरी एसनी पुष्टी कायसी, स्वामी म्हणतात तुम्ही एवढं धष्टपुष्ट कसे काय झाले, पहिले तर तुम्ही कृश होते मग आता धष्टपुष्ट कसे काय झाले? तेव्हा म्हणतात जी जय लागोनी गोसाव्यापासून काही गोमटे झाले, तय लागोनी हे देह स्थूळ झाले, म्हणजे आम्हाला गोसाव्यांपासून जे काही फायदा झालेला आहे त्याच्याने आम्ही काय झालो, स्थूळ झालेलो आहोत, म्हणजे आमचं देह दृष्टपुष्ट झालेलं आहे असं ते म्हणतात। परी ऊन नस आहे की, पण मला ऊन जे आहे उन्हाचा त्रास होतो म्हणून आम्ही उन्हात सुद्धा जात नाही। सर्वज्ञ म्हणितले ऐसे येथोनी गोमटे येती तरी दर्शना न ये ते काही, म्हणजेच तुम्हाला जर आमच्यापासून एवढा फायदा झालेला आहे तरी सुद्धा तुम्ही आमच्या दर्शनाला येत नाही असं कसं म्हणले असं स्वामी त्यांना विचारतात। मग ते म्हणतात की बस स्वामी कोणे ठाई राज्य करतात, म्हणजे स्वामी तुम्ही नेमकं कुठं आहात हे काही आम्हाला माहिती नाही, म्हणून आम्हाला काही येता तुमच्याकडं आलेलं नाहीये। मग स्वामी म्हणतात ऐसे हे प्रतिष्ठाना प्रांतिशी असे, म्हणजे आम्ही या पैठणच्या परिसरामध्येच आहोत, मग तुम्हाला यायला काय अडचण आहे? तव वेशी सरखा बोंबाविला, म्हणजेच तो जो गाव, प्रत्येक गावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती की
रात्र झाली की वेशीचा दरवाजा बंद करायचा. त्याला उल्लेख आलेला आहे वेशी रखा, म्हणजे वेश राखणारा जो आहे तो ओरडला जोरजोरात की बाबा चला कोणाला गावामध्ये यायचंय त्यांनी मध्ये या, आणि ज्यांना बाहेर थांबायचे त्यांनी बाहेर थांबा. मग तो ओरडले त्याचा आवाज ऐकला आणि स्वामींनी सांगितलं की आता तुम्ही गावामध्ये जा. मग स्वामींनी त्यांना पाठवणी दिली. मग ते गोसाव्यांना विनंती करतात, जीजी गोसावी मज उद्या दर्शन द्यावे, म्हणजे तुम्ही आम्हाला उद्या दर्शन द्या, तुम्ही आम्हाला उद्या भेटा. स्वामींना ते विनंती करतात. गोसावी यांनी विनंतीचा स्वीकार केलेला आहे. तर अशा प्रकारे ती लीळा आहे या स्थानाची. या स्थानाची लीळेमधून आपल्याला एक बोध घेता येऊ शकतो की स्वामींनी येथून सांगत असताना म्हटलंय की आमच्या तुम्हाला दर्शनामुळे तुम्ही म्हणता की हे लाभ झालेला आहे, हा फायदा तुम्हाला झालाय, आणि तरी तुम्ही आमच्या दर्शनाला येत नाही असं का? म्हणजेच काय? तर एकंदरीत ते जे भक्त होते ते काय अनुसरलेले वगैरे नव्हते, परंतु जीवाचा स्वभावच आहे की लाभ झाल्यानंतर परत दर्शनाला माणूस येतच असतो. या अर्थाने स्वामी तिथं असे त्यांना म्हणतायत. आजच्या दिवशी आपण या स्थानाचं चिंतन करायचंय. तसंच आजच्या दिवशी स्वामींचं एक वस्ती स्थान आहे जे नागापूर आहे, अहमदनगरमध्ये. नागापूर येथे सुद्धा वस्ती स्थान आहे, परंतु लिळे चरित्रामध्ये त्याचा काही तसा लिळेचा उल्लेख नाहीये. फक्त स्वामी मुक्कामाला तिथे थांबलेले आहेत एवढाच त्याचा उल्लेख आहे. तर बंधूंनो, आजच्या दिवशी आपण या दोन लिळांचं म्हणजेच नागापूरचं वस्ती स्थान आहे म्हणून चिंतन करणं आवश्यक आहे. आणि ही जी लिळा आहे पिंपळवाडी, या पिंपळवाडीच्या लिळेचं आपण चिंतन करणं आज आवश्यक आहे. पुन्हा उद्या भेटूया. दंडोत प्रणाम. जय श्री चक्र.